आपली माहिती काय आहे त्याबद्दल आपल्यासोबत आम्ही संवाद साधणार. काय चहा स्वागत आहे. एक महिना झाला जवळपास, 24 तारीख होता, आता एक महिना झालेला आहे. आपल्याला काही माहिती द्यायची आहे, परंतु मीटिंग जे आहे दिल्ली आपल्याकडून फीडबॅक घेण्यासाठी आहे. काय पत्रकार परिषद नाही, एक महिन्यामध्ये दररोज कुठे ना कुठे तारू पकडले जाते, याचा अर्थ बाहेरून कुठे कुठे जायचं म्हणते. हा, ही कशी काय येते? काय नाव आपलं? मी प्रफुल्ल व्यस्त होऊन भरत. हॅलो आपल्याला नोट्स पण देतो.
बरेचसे इनिशिएटिव्ह आम्ही सुरू केलेले होते. जॉईन केल्यानंतर वेगवेगळे कर्मचारी कारवाई आम्ही केलेली आहे. आता जे वॉशआउट मोहीम आम्ही घेतली होती, वॉशआउट मोहीम ही जवळपास 87 कारवाई वॉशआउट मोहीमची झाली. आणि या वॉशआउट मोहीममध्ये जवळपास 1 कोटीच्या दारूचा जे माल होता, गावठी दारू तयार करण्याचा साहित्य होता, जवळपास 96,37,000 म्हणजे नष्ट केलेला आहे. आमचे 19 पोलीस स्टेशन आणि एलसीबी शाखा मिळून म्हणजे 1 कोटी जवळपास. दारूबंदी बाबत 30 दिवसांमध्ये 722 केस सेव्हन कमिटी टू केस झाले. आणि याच्यामध्ये 775 आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे. 1,17,58,909 रुपयेच्या मोठे मोजमाल आमचे 19 पोलीस स्टेशन आणि एलसीबीनी मिळून जप्त केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त अवैध विषारी हातभट्टीवर 328 प्रमाणे पण कारवाई झालेली आहे. जिथे काही असा 5 केसेस त्याचे 328 पण झालेले आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही कोम्बिंग ऑपरेशन वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बोलून कोम्बिंग ऑपरेशन घेतलेले आहे. जवळपास 23 केसेस 4 बसेस आम सॅटचे 23 केसेस त्या अभियानमध्ये झालेले आहे. बरेचसे केसेस आहे तळेगावमध्ये आधी घटना घडली होती, नंतर तिथे पूर्ण एरियाचा कोम्बिंग ऑपरेशन घेतला, पूर्ण आर्मी डिव्हिजनची फोर्स बोलावली, तिथे सगळे फिटर बोलून एक एक घर शोध केला. तिथे बरेचसे मोठे मोठे हत्यार तिथे भेटले होते. अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत पण 6 आरोपींवर 5 केसेस